महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुक्ताईनगर इथं बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांतदादा ओवळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रभरातील लोकसभा मतदारसंघात परिवर्तन यात्रेचं नियोजन केलं गेलं होतं। या अनुषंगाने 23 जून रोजी रावेर लोकसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीची सभा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये काही तरुणांनी बहुजन मुक्ती पार्टीमध्ये प्रवेश केला, सत्कार करण्यात आला। मुक्ताईनगर आयोजित सभेमध्ये बोदवड येथील सुरेशभाऊ कोळी यांचा बोदवड तालुक्यामधील गाव खेड्यांपर्यंत दांडगा जनसंपर्क असल्यामुळे बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्षपदी सुरेश नारायण कोळी यांची नियुक्ती करण्यात आली। स्वतः प्रदेशाध्यक्ष श्रीकांतदादा ओवळ, बहुजन मुक्ती पार्टी राज्य संघटक प्रमोद सौंदळे, जिल्हाध्यक्ष राजू खरे, जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर, विधानसभा प्रभारी राजू वानखेडे, तालुकाध्यक्ष बिजला लिंगळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं। 2024 होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी बोदवड तालुक्यामध्ये गाव तिथं बहुजन मुक्ती पार्टीची शाखा आणि कार्यकर्ते तयार करण्याची स्वतः तालुकाध्यक्ष सुरेश नारायण कोळी यांनी बोलताना सांगितलं। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, बोदवड।